दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत सगळीकडेच आनंदाचं वातावरण असतं. सोमवारपासून म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवले जात आहेत तर बाहेर फटाकेही फोडले जात आहेत. मात्र फटाके फोडताना आपल्यासोबत इतरांची प्राण्यांची काळजी घेण्याचं आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय. जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. दिवाळी साजरा करताना आपण विशेष लक्ष द्या की कुठलेही जानवरांना कुठलेही पशुला आपले दिवाळी साजरा करताना फटाके फोडताना त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण विशेष दक्षता घ्या. यदि कुठल्याही पशुला जानवरांना त्रास झाला तो आपण 1962 क्रमांकावर ताबडतोब फोन करू. त्या ठिकाणी ब्लू अँब्युलन्स या फिरते दवाखान्याला ताबडतोब आपल्यापर्यंत बोलवून घ्यावं. यदि कुठलेही व्यक्ती त्याला त्रास देत असेल तर त्यांच्याबद्दल ताबडतोब पोलिसांना सूचना देऊन त्यांच्याबद्दल तक्रार आपण नक्की नोंदवावी. दुसरी गोष्ट आहे की दिवाळी साजरा करताना फटाके फोडताना आपण कुठलेही प्रकारचे इन्फ्लेमेबल मटेरियल आपले घालू नका. इन्फ्लेमेबल मटेरियल अर्थ आहे नायलॉन अथवा सिल्क यासारखा कुठलेही कपडे घालू नका. दुसरी गोष्टी फटाके फोडताना आणि विशेष रॉकेट आणि कुठल्या प्रकारचे बम या फोडताना आपण लक्ष एक गोष्टीचं घ्यावं की आपले डोळेतून आपण लांब राहून आपण त्या फटाके फोडत आहे. याच्यामध्ये कुठलेही बर्निंग स्प्लिंटर अगर आपले डोळेवर गेला तो आपल्याला विजन लॉस होऊ शकतो. कुठलेही हाय डेसिबलच्या फटाके म्हणजे जो जास्त आवाज करणारे त्या फटाके फोडू नका. यदि आपण फोडत असेल तर त्याचा सर्वात वाईट परिणाम जो आहे तो आपल्या परिवाराला स्वतः होतो. या गोष्टीबद्दल आपण विशेष लक्ष द्या की सर्वात जास्त त्याचा जो आवाज आहे ते आपले परिवार आणि आपल्यापर्यंतही जाणार आहे आणि जो आपली जी हिअरिंगची क्षमता आहे ऐकण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये एक दुष्परिणाम त्याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या चार गोष्टीबद्दल आपण लक्ष द्या आणि दिवाळी एक हसी आणि खुशी हर्षोल्लासच्या वातावरणामध्ये सहपरिवार सहकुटुंब आपण साजरा करावा. आपल्या सर्वांना माझ्या वतीने आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने आणि पूर्ण जळगावच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॅपी दिवाळी.